मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वसंपन्न आणि अतिशय श्रीमंत बंदर म्हणजे सुरत विरजी होरा मोहनदास झवेरी शांतीदास झवेरी हाजी कासम हाजी सईद बेग यासारख्या व्यापाऱ्यांमुळे हे शहर आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले होते त्याकाळी विरजी होराची संपत्ती ही जवळजवळ ऐंशी लाख होणांच्या आसपास होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या स्वारीत सहा हजार किलो सोने अठ्ठावीस पोती भरून मोती हिरे आणि माणके पन्नास लाख रुपये रोख एवढा ऐवज एकट्या विरजी होरांकडून मिळाला होता सुरतेला इंग्रजांची वखार होती डचांची वखार होती निकोलस कोलेस्ट्रासारखे ग्रीक व्यापारी होते येथून आलेले शरणार्थी जू लोकांचे समूह होते मुघलांची ही आर्थिक राजधानी होती शिवाजी महाराज आपले सैन्य घेऊन सुरतेवर धडकले याचे वर्णन एका इंग्रजाने फार सुंदरपणे करून ठेवले आहे ब्रिटिश राजपूत म्हणून काम करणाऱ्या जॉन एस्कोलियाड याने सर थॉमस ब्राऊन यांना फेब्रुवारी सोळाशे चौसष्ट साली एक पत्र लिहिले त्यात तो म्हणतो पाच तारखेची मंगळवारची सकाळ कोतवालाच्या भोंग्याने झाली कोण मोगल सरदार बारा हजारांचे सैन्य घेऊन शहराच्या सीमेवर येऊन धडकलाय अशी पहिली बातमी होती नंतर समजले की तो आलाय येथील लोक आणि महामहिम बादशाह ज्याला राजा म्हणून संबोधतात ज्याच्या नावाने दक्षिणेतील सुलतानांना घाम फुटतो तो ग्रँड रेबेल येतोय कठोरपणा शांतपणा क्रूर विचारी दयाळू अशी परस्पर विरोधी विशेषणे त्याला देता येतील त्याच्या लोकांमध्ये तो अतिशय लोकप्रिय आहे आणि त्यांचे लोक त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतात बादशहाने रैतीचा केलेला छळ आणि नासदूस यांचा बदला घेण्यासाठी औरंगजेबाला अद्दल घडवण्यासाठी तो इथे आलाय हे किती जास्त थरारक आणि रोमांचकारी वर्णन त्याने केले सर्वात श्रीमंत प्रगत शहर आणि संपूर्ण जगभर ज्याची कीर्ती आहे अशा सुंदर बंदरावर शिवाजी महाराजांनी स्वारी केली ही किती गंभीर आणि दखलपात्र बाब आहे पण आपल्याकडे सुरतेच्या स्वारीची मांडणी कायम एका लुटीप्रमाणे मांडण्यात येते मराठ्याने सुरतेवर हल्ला केला आणि किती प्रमाणात सोने नाणे मिळवले यावर मराठी साधने भर देतात सुरतेच्या स्वारीविषयी तर मुघल साधनांमध्ये फारसे लिखाण नाहीच आपल्या बादशहाची झालेली एवढी मोठी फजिती जर बेधडकपणे आपण मांडली तर त्याला बादशाहच्या रागाला सामोरे जावे लागेल ही भीती त्या बादशाही लेखकांच्या मनात होतीच पण मराठी किंवा मुघल साधनांच्या पलीकडे इंग्रज फार महत्त्वाची माहिती आपल्याला त्याच्या पत्र व्यवहारातून उपलब्ध करून देतात